बॉलिवूड चित्रपटांच्या लॉन्च सोहळ्याचे काही क्षण हे लक्षवेधी असतात. अनेक वादग्रस्त विधानं यावेळी मंचावर होतात, तर कधी एखाद्या विषयावर परखड मत मांडताना कलाकार दिसतात. यातच नुकत्याच एका पंजाबी चित्रपटाच्या लॉन्च सोहळ्याला चक्क परफेक्शनिस्ट आमिर खानने हजेरी लावली. यावेळी कॉमेडियन कपिल शर्मा देखील मंचावर उपस्थित होता. कपिल शर्मा आणि आमिर खान या मंचावर एकत्र पाहायला मिळाले. सध्या आमिर खानने करिअर ब्रेक घेतलाय, मात्र विविध कार्यक्रमांमध्ये तो पाहुणा म्हणून हजेरी लावताना दिसतोय. आमिरला एखादी व्यक्ती आवडली की तो त्या व्यक्तीचं तोंड भरून कौतुक करतो. तसंच आमिर कपिल शर्माचा देखील चाहता आहे आणि हे त्याने या मंचावर कबूल केलं. बघूयात यावेळी आमिर काय म्हटला ते. हर रात को मैं कुछ ना कुछ देखता हूं सोने से पहले. पिछले कई महीनों से मैं कपिल का शो देखता हूं और मैं इतना बड़ा फैन हो गया हूं इनका. तो मैं मतलब आपने देखा होगा सबसे ज्यादा मैं मुस्कुरा रहा था जब वो आए. तो इतने मेरी इतनी शामों को इन्होंने रंगीन बनाया है. तो इतना हंसा हूं मैं, इतना एंटरटेन हुआ हूं. तो मैंने कुछ एक दो हफ्ते पहले मैंने फोन करके बोला कपिल जी से कि थैंक यू सो मच, आप इतना एंटरटेन करते हैं लोगों को. ये इतना बड़ा काम है लोगों का दिल बहलाना. कपिल शर्माचं कौतुक तर आमिरने केलंच, पण त्यानंतर नाराजी देखील व्यक्त केली आहे. कपिलने आजवर आपल्याला त्याच्या द कपिल शर्मा शो मध्ये बोलावलं नसल्याची खंत त्याने यावेळी व्यक्त केली. द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम आमिर फॉलो करतो आणि या कार्यक्रमाचा तो चाहता आहे. तर आमिर खानने त्याच्या अंदाजात कपिलच्या कार्यक्रमात जाण्याची इच्छा व्यक्त केली. मग कपिलला देखील राहावलं नाही. कपिलनेही आमिरचे आभार मानले आणि तो पुढे म्हणाला, आमिर भाई से कभी मुलाकात हुई हमेशा भीड़ भाड़ में हुई. तो मैंने बहुत बार रिक्वेस्ट भी किया आमिर भाई को, तो बोलते ठीक है मैं भी कहीं जा रहा हूँ, वापस आके बात करते हैं, कट टू सीधा तीन साल बाद मिलते हैं. कपिल आणि आमिरच्या या संवादाने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. तेव्हा आमिरने इच्छा व्यक्त केल्यानंतर आमिर लवकरच कपिलच्या कार्यक्रमात दिसेल यात शंका नाही. मात्र आमिर खान हा द कपिल शर्मा शो मध्ये आल्यानंतर या कार्यक्रमाची शोभा वाढेल एवढं नक्की. लेट्स अप मराठी मुंबई.